आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत येत्या चोवीस तासामध्ये महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे किंवा बरोबर आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर कोकण विभागामध्ये येत्या चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोकण विभागातील मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच रायगडचा दक्षिण भाग या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव जास्त राहील नाशिक विभागामध्ये नाशिकचा पश्चिम परिसर या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या शक्यत शक्यतसुद्धा असणार आहे त्यामध्ये मित्रांनो इगतपुरी वाडा वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता नाशिक आणि नाशिकच्या इतर परिसरामध्ये नाशिकच्या पूर्वी परिसरामध्ये नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये हा जो परिसर दिसतो या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा प्रभाव कमी राहील रिमझिम पावसाची बऱ्याच भागामध्ये असणार आहे परंतु जोरदार पावसाची शक्यता कमी आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पाऊस बघायला मिळेल नंदुरबार धुळे जळगाव काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होईल तर एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता सुद्धा असणार आहे औरंगाबाद विभागामध्ये म्हणजेच संभाजीनगर विभागामध्ये संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव येत्या चोवीस तासामध्ये कमी राहील काही काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सर्व दूर किंवा सर्वत्र पावसाची शक्यता नाही बहुतांश भागामध्ये औरंगाबाद सॉरी संभाजीनगर विभागामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता त्यानंतर पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे कोकण को विभागलगतचा या जिल्ह्यांचा भाग आहे हा भाग आपण स्किनो बघू शकता या परिसरामध्ये कोकण विभागालगतच्या भागामध्ये मित्रांनो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल व इतर तर जो काही पूर्वी परिसर आहे पूर्वी परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे इथे चोवीस तासामध्ये तुळक भागामध्येच मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही काही भागामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता आहे ती नाहीच्या बरोबर तर येत्या चोवीस तासामध्ये मित्रांनो नागपूर विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यामध्ये एकदम कडेचा पूर्व विदर्भ या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे गोंदिया नागपूर भंडारा या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मुसळधार तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा पावसाचा जोर जास्त असेल वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो अमरावती विभागामध्ये येत्या चोवीस तासामध्ये बघितलं तर कर्जत कारंजा यवतमाळ वगैरे तसेच वासिम या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात वातावरण बघायला मिळेल मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ठिकठिकाणी असणार आहे अकोल्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो अमरावती पावसाचा जोर कमी अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कमी असेल एकदम कडेच्या पूर्वी परिसरामध्ये मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे अशा पद्धतीचे अपडेट मित्रांनो ही होती अशा पद्धतीचं वातावरण राहण्याची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे मराठवाड्यातील हिंगोलीमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद